आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. व्यासपीठावर असणारे माननीय तसेच माझे शिक्षक व शिक्षिका गुरुवर्य वर्ग, आज महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती असा दुग्ध सरकार योग असल्यामुळे दोघांचंही व्यक्तिमत्व विशेष असं साधारण व्यक्तिमत्व नाही, विशेष असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सत्याग्रहाचे शास्त्र घेऊन गांधी स्वातंत्र्याचे लढा लढला. गांधीजींनी स्वातंत्र्याचे लढा लढला अहिंसाचे तत्व घेऊन ते जगाचे प्रेरणास्थान बनले. अहिंसाचे तत्व घेऊन ते जगाचे प्रेरणास्थान बनले. आज आपण महात्मा गांधीजींचे विचार बघितले तर आपल्याला सगळा इतिहास तसा बघायला गेला तर आपण पहिल्यापासून शिकलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित आहे. जर ही स्वातंत्र्याची आपण स्वातंत्र्याची जी फळं चाकतो ते महात्मा गांधीजींच्या अतिशय कष्टाने आणि अनेकांची आहुती दिल्यामुळे आपण हे आपण पाहायला मिळत असलेलं दिसून येतं. गांधीजींनी सर्वसाधारण व्यक्तिमत्व नव्हतं, पण आजही जर बघितले तर शाळेत अतिशय सामान्य विद्यार्थी होता. त्यांना डॉक्टर व्हायचं होतं त्यांच्या जीवनामध्ये, पण त्यांच्या घरचं वातावरण असं होतं की कुठल्याही प्रकारची चिरफाड करणे किंवा हिंसा करणे त्यांच्या तत्वात बसत नव्हतं, त्यामुळे त्यांना डॉक्टरची पदवी घेऊ शकले नाही. म्हणून त्यांच्या आई वडिलांनी म्हटले की तू वकील हो, आणि त्यासाठी ते शिकण्यासाठी लंडनमध्ये गेले. लंडनमधून शिकून आल्यावर त्यांना एक वकिलीची पदवी घेऊन आल्यावर ते लंडनमधून आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलवण्यात आले, आणि त्यासाठी ते कामानिमित्त ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेत गेलेले होते त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की त्यांनी रिझर्वेशन केलेलं रेल्वेचं तिकीट ज्यावेळेला ते बसलेले होते त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना म्हटलं की रिझर्वेशन जरी असला तर काळा आणि गोरा हा काय हे भेदभाव आहे आणि तू तिथून निघून जा पहिल्या डब्यात बसताना. मग त्यांच्या लक्षात आलं की काळा आणि गोरा हा भेदभाव इतका आहे की माझ्या पूर्णपणे त्यांच्या जीवनातला कायापालट होण्याचं कारणच दक्षिण आफ्रिका असलेलं दिसून येतं. म्हणून महात्मा गांधी म्हणतात, महात्मा गांधींना असं म्हटलं जातं की ही वॉज बॉर्न इन इंडिया बट ही मॉडेल हिमसेल्फ इन साऊथ आफ्रिका. त्यांची घडलेली घटनाच त्यांच्या जीवनामध्ये ही साऊथ आफ्रिका असलेली आपल्याला दिसून येते. मग त्यांच्या लक्षात आलं की हा काळा गोरा भेदभाव इथंच नाही दक्षिण आफ्रिकेतच नाही तर इथं गेल्या तरी बाहेर आपल्या भारतात जरी गेल्या तरी हाच भेदभाव चालू आहे. सुरुवातीला ते पहिल्यांदा चंपारण्यात आले. चंपारण्यात आल्यानंतर त्यांनी लक्षात आलं की चंपारण्यात मुळे जे निळचा व्यापारी इंग्रज सत्ता ही निळीच्या व्यापाऱ्यासाठी सक्ती करत होते आणि तिथं बहुतांशी सगळे पुरुष मंडळी कार्य करत होते. मग त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले का बरं इथं महिला कामाला नाहीये, जरा चौकशी करून येतीस काय. मग त्यांच्या कस्तुरबा गांधी ह्या काय केल्या, सहज म्हणजे फेरपट्टा म्हणून तिथं बिहारमध्ये फिरायला गेल्या आणि बघितलं की का बरं महिला का कामाला नाहीये तिथं. मग त्यांच्या लक्षात आलं की तिथं महिलांना नेसण्यासाठी साडी वस्त्रच नाहीये आणि अक्षरशः एकच साडी असते आणि एक कोणतं घरातनं बाहेर पडलं तर त्या बाईला तसंच राहावं लागतं. ही इतकी वाईट गोष्ट त्या कस्तुरबा गांधींना वाटलं. त्यांनी तडक येऊन महात्मा गांधींना सांगितली की ही गोष्ट इतकी म्हणजे भयानक आहे की आपल्या देशात घालण्यासाठी स्त्रियांना पुरेसे असे वस्त्र सुद्धा नाही आहेत. मग इतकं वाईट वाटल्यावर त्या दिवशी गांधीजींनी ठरवलं की मी आजपासून कुठलाही कोट किंवा काही घालणार नाही, एक फक्त धोतर नेसणार, ह्या माझ्या देशातल्या भगिनींना घालण्यासाठी वस्त्र नाही आणि मी हा कोट आणि सूट घालून काय करणार. त्या दिवसापासून त्यांनी ते वस्त्र सोडले आणि एक त्या धोतरवर आपला कार्य करत असेल दिसून येतं. चंपारण्याच्या घटनेतूनच त्यांनी त्यांच्या जीवनाची कायापालट झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतात स्वतंत्र जर मिळवायचं असेल तर त्यांनी ठरवलेल्याप्रमाणे सत्य हाच त्यांचा ईश्वर होता आणि सत्याच्या मार्गावर ईश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर अहिंसेचा मार्ग स्वीकारला पाहिजे हे त्यांनी तत्व स्वीकारले. अनेक 1942 चं आंदोलन असू दे किंवा मिठाचा सत्याग्रह असू दे, चले जाव असू दे, करेंगे आणि मरेंगे ह्या आंदोलनामध्ये अनेक त्यांनी बऱ्याचशाच लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला जर स्वातंत्र्य घ्यायचं असेल तर अहिंसेच्याच मार्गाने घेतलं पाहिजे आणि हे अहिंसेचं तत्व त्यांनी फक्त भारतापुरतच मर्यादित राहिलं नाही तर जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला आज गांधीजींच्यावर अनेक टीका केल्या जातात की गांधीजींच्या मुळे बरंच आपलं नुकसान झालेलं आहे, म्हणून बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्रांच्या मृत्यूचं कारण गांधीजींना मानलं जातं, पण असं नाही आहे. गांधीजींनी ज्या वेळेला नेताजी सुभाषचंद्र स्वतः बाहेर देशात गेलेले होते
त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की गांधीजींनी केलेलं अहिंसेचं कार्य हे फार मोठं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहून पाठवलेलं होतं की त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी नेताजी सुभाषचंद्रांच्या कडूनच त्यांना मिळालेली आहे आणि त्यानंतर ही मान्यता भारतामध्ये आलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे बंगालमध्ये जे मनात जो हे राहिलेला होता तो सुद्धा दूर झालेला आहे. पंजाबमध्ये पण हीच अवस्था झालेली होती. भगतसिंगांना फाशी देण्याच्या कारणासाठी गांधीजींना जबाबदार धरण्यात आलेलं होतं. पण त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलेलं होतं की माझा अहिंसेचा मार्ग आहे बरोबर आहे, पण काही गोष्टीला ही अशी तरुण मंडळी पुढे होत आहेत. कशासाठी पुढे होत आहेत? फक्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. काही जणांचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, पण त्यांचं योग्य म्हणजे हे योग्य नाहीये की तुम्ही त्यांना फाशीची शिक्षा ही रद्द करण्यात यावी. म्हणून हरियाणा या ठिकाणी असणाऱ्या पाणीपत मध्ये असणाऱ्या ठिकाणी त्यांनी विद्यापीठात हे पत्र आज सुद्धा त्यांनी जपून ठेवलेलं आहे. गांधीजींनी त्या पत्रामध्ये तसा असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गांधीजींनी बऱ्याच असे काही माथे फिरून लोकांनी बऱ्याचशाच गोष्टी अशा चुकीच्या, कारण एका बाजूला जर चांगली गोष्ट असेल तर एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या माणसाला वाईट गोष्टी सुद्धा प्रदर्शन करण्याचा प्रयत्न बरेच केले जाते. म्हणून नथुराम गोडसे सारखा व्यक्ती मातेकडून त्यांच्या मृत्यूचा कारणीभूत ठरलेला आहे. म्हणजे मातेमागचा पुढचा न विचार करता त्या देशासाठी त्यांनी वस्त्राचा त्याग केला, डिग्रीचा त्याग केला, अशा व्यक्तीसाठी त्यांनी माथेपूर्व अशा लोकांनी काय केलेलं आहे, त्यांचा जीव घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण सुद्धा एखाद्या माणसाची चांगली बाजू असेल तर त्या माणसाला कसं म्हणजे त्याची चांगली बाजू कशी उठून धरून घ्यायला पाहिजे हे प्रत्येक माणसानं इतिहासामधून शिकलं पाहिजे. एवढं बोलून मी माझी चार शब्द मुक्त होते. धन्यवाद.